तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिघातील आणि परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी बहुजन विकास आघाडीमार्फत तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांच्यामार्फत प्रयत्न केले गेले होते. गावांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 200 कोटींची मागणी जाधव यांनी पंतप्रधानांकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. तारापूर अणुऊर्जा केंद्र प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांना केंद्रामुळे धोका उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण होण्याची मोठी ओरड त्यावेळी होती. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांनी प्रकल्प पीडित तसेच अणुऊर्जा परिसरात असलेल्या गावांच्या नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अणुऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून मोठ्या निधीची आवश्यकता केंद्र सरकारकडून अपेक्षित होती. या निधीतून सुरक्षित वाहतुकीकरता रस्ते, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना व इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी यंत्रणा उभारणे आवश्यक होते. येथील गावांच्या आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेतल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले आणि अणुऊर्जा परिघातील व आजूबाजूच्या परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी 200 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा अशी मागणी केली होती. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाधव यांना पत्र लिहून आपले पत्र 3 मार्च 2014 रोजी प्राप्त झाले असून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी विशेष निधी म्हणून आपण 200 कोटी रुपयांची मागणी केली असून याची नोंद घेतल्याचं पत्र बळीराम जाधव यांना पाठवलं आहे. पुढे गावांच्या सुरक्षिततेसाठी सरकारमार्फत व अणुऊर्जा केंद्रामार्फत निधी वितरित करून काही सुरक्षेची कामे करण्यात आली व काही आजच्या घडीलाही सुरू आहेत. राष्ट्रहिताचा प्रकल्प असला तरी नागरिकांच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेत माजी खासदार बळीराम जाधव यांनी प्रयत्न केलेच. मात्र वाढवणसारख्या विनाशकारी प्रकल्पाला बहुजन विकास आघाडी या एकट्याच पक्षानं वाढवण प्रस्ताव दाखवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत सर्वांसमोर ठाम व जाहीर विरोध केलेला आहे. आम्ही जनतेसोबत ठाम आहोत. जनतेला भकास करून विकास करायचा असेल तर बहुजन विकास आघाडीला ते कदापि मान्य नाही. त्यामुळे जनतेने आम्हाला साथ द्यावी अशी साथ बहुजन विकास आघाडीमार्फत जिल्हावासियांना लावली जात आहे. वाढवण बंदर झालं नाही पाहिजे. विनाशकारी बंदर आहे ते. तो प्रकल्पच विनाशकारी आहे. आणि बहुजन विकास आघाडी एकमेव असा पक्ष आहे का त्याला ठामपणे विरोध करू शकतो. बाकी इतर पक्ष आहेत त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर ती बाजू घेतात. सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर ते विरोधामध्ये बोलतात. त्यांचे दुटप्पी धोरण चालू आहे. सगळेजण त्याच्यामध्ये सारखे एकाच माळीचे मुनी आहेत. परंतु बहुजन विकास आघाडी हा असा एकमेव स्थानिक विरोधाचं नेमकं कारण काय? तो प्रकल्प एवढा हानिकारक आहे की इथला जो मूळ मच्छीमार समाज आहे या मच्छीमार समाजाचे गावाची समुद्रकिनारी वसलेली आहेत याच्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान होणार आहे. आज या समुद्रामध्ये माती भराव जर केला तर त्याचं बॅकवॉटरने पाणी गावागावात दुसणार आहे आणि घरं उद्ध्वस्त होणार आहेत. आत मुळामध्येच 100 मीटर हा समुद्र बाहेर आलेला आहे. वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये जो काही 5 किलोमीटरचा एरिया आतमध्ये त्याच्यामध्ये भराव करणार तर ते पाणी कुठेतरी गावामध्येच घुसणार आहे. नॅशनल क्लायमेटिक जे आहे ते कोणी थांबवू शकत नाही. परंतु तिथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो, त्यांना जमिनीला सुगीचा भाव येईल, हे पण देखील प्लस पॉईंट होऊ शकतो. हो, तिथल्या लोकांच्या जमिनीवर आहेत कुठे? आसपासच्या लोकांना काय करायचं गेलं? आज तिथं स्थानिक आहे त्याचं मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि सांगतो रोजगार संधी मिळतील. अहो, ज्या लोकांनी पिढी जात वर्षानुवर्ष तो रोजगार तयार केलेला आहे मासेमारीचा, त्याच्यावर 1000 कुटुंब जगतात, त्याच्यावर त्यांनी अर्थकारण वाढवलेलं आहे, कोणी कर्ज घेतलेलं आहे, सोसायटी तयार केलेल्या आहेत, असे खूप सारे उद्योग आहेत त्याच्यावर एकमेकांना आधारित व्यवसाय, ते मोडायचं आणि नव्याने तयार करायचं हे कधी शक्यच होणार नाही. अशक्य असणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीतरी पुनर्वसनाच्या गोष्टी केल्या तरी ते तेवढं सक्सेस नाही. त्याच्यामुळे त्याला विरोध लोकांचा आहे आणि तो विरोध कायम राहील. ह्या मुद्द्याचा, ह्या विरोधाचा तुम्हाला निवडणुकीत फायदा होईल? नाही, फायदा तोट्याची गोष्टच नाही आहे. कारण स्थानिक लोकांना, स्थानिक भूमिपुत्रांचं नुकसान होत असेल तर एक स्थानिक लोकांचा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आणि संसदेमध्ये ज्या दिवशी निवडून जाणार त्या दिवशी पहिला विरोध आम्ही तिथे करणार.